नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले स्वागत करीत आहे। बीए भाग 3 सेमेस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल सिलेबस ऑफ अर्बन ज्योग्राफी। यामध्ये मित्रांनो इंट्रोड्यूस फ्रॉम जून 2020 या अभ्यासक्रमाची ओळख 2020 मध्ये आपल्याला झालेली आहे। आणि यामध्ये मित्रांनो चार प्रकरण आहेत। मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन ज्योग्राफी नागरी भूगोलाची ओळख, मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन नागरीकरण, मॉड्यूल थर्ड स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स नागरी केंद्रांची रचना व रूपिकी, मॉड्यूल फर्स्ट अर्बन प्रॉब्लेम अँड इश्यूज नागरी समस्या। यामध्ये मित्रांनो प्रकरण क्रमांक 1 नागरी भूगोलाची ओळख आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे। आता आपण प्रकरण क्रमांक 2 नागरीकरण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन असं म्हटलेलं आहे, या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत। यामध्ये साईट अँड सिच्युएशन, म्हणजे नगराचे स्थान आणि स्थिती, सिग्निफिकन्स अँड टाईप्स, कन्सेप्ट अँड फॅक्टर्स ऑफ अर्बनायझेशन, पॅटर्न ऑफ अर्बनायझेशन इन डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज, फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटीज, या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये साईट अँड सिच्युएशन याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे आणि नागरीकरणाची संकल्पना याचाही अभ्यास आपण केलेला आहे आणि नागरीकरणाचे घटक आपण सध्या अभ्यासत आहोत आणि नागरीकरणाच्या घटकांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण नगरे व शहरांचे स्थान व स्थिती, नगरे व शहरांचे स्थान, नगराच्या स्थानावर परिणाम करणारे घटक, नगरे व शहरांच्या स्थानांचे प्रकार व महत्त्व आणि मित्रांनो आपण नगरे व शहरांची स्थिती, नगरे व शहरांच्या स्थितीचे प्रकार व महत्त्व, नागरीकरणाची संकल्पना आणि नागरीकरणाचे घटक आपण सध्या अभ्यासत आहोत। आणि यामध्ये मित्रांनो आपण भौगोलिक घटक किंवा प्राकृतिक घटक अभ्यासत आहोत। यामध्ये भूरचना, हवामान, पाणीपुरवठा, कृषी व्यवसाय, पर्यटन व मनोरंजन केंद्रामुळे नागरी विकास, सागरी किनाऱ्यावरील बंदरांच्या स्थापनेमुळे नागरी विकास, या घटकांचा आपण मित्रांनो अभ्यास करीत आहोत। यामध्ये शेवटचा जो घटक आहे नागरी किनाऱ्यावरील बंदरांच्या स्थापनेमुळे नागरी विकास, या घटकाची आपल्याला चर्चा करावयाची आहे। मित्रांनो नागरी सागरी किनाऱ्यावरील बंदरांच्या स्थापनेमुळे होणारा नागरी विकास, किनाऱ्यावरील बंदरे देशांचे प्रवेशद्वार, आयात निर्यात, व्यापार, व्यापारी उलाढालीचे ठिकाणे, धान्याची व इतर वस्तूंची गोदामे, दळणवळण मार्गातील बदल यामुळे बंदराजवळच्या प्रदेशात शहरांची वाढ झपाट्याने होऊन ते एक मित्रांनो उलाढालीचे ठिकाण बनते आणि म्हणून अशा बंदरांचा विकास मोठ्या प्रमाणावर होतो। बंदरांच्या पार्श्वभूमीशी
संपर्क साधण्यासाठी कच्चा व पक्का माल किनाऱ्यापर्यंत आणणे व बाहेरील आयात केलेला माल अंतर्गत भागापर्यंत पोहोचविणे, यासाठी जलवाहतुकीला पूरक रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे विणले जाते. या विविध उपक्रमामुळे लंडन, न्यूयॉर्क, मँचेस्टर, मुंबई, कलकत्ता, चेन्नई या शहरांचा तसेच जागतिक व्यापारी मार्गावरील थांब्यांची ठिकाणे म्हणून लंडन, कोलंबो, सिंगापूर, याकोहामा, सुएझ मार्गावरील पोर्ट सैद, सुएझ, जिब्राल्टर, पनामा ही बंदरे विकसित झाली. आणि त्यामुळे मित्रांनो तेथे नागरीकरणाचा विकास व वाढ मोठ्या प्रमाणावर घडून आली. आज आपण पाहतो की बंदरांचा विकास होण्यासाठी जी जी ठिकाणं योग्य आहेत त्या त्या ठिकाणी आज बंदरांची निर्मिती होत आहे असं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं. याचं कारण मित्रांनो की या ठिकाणी ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. मग ती आयातासाठी असू दे, निर्यातीसाठी असू दे, आणि त्याचबरोबर मित्रांनो आयात झालेला माल अंतर्गत भागामध्ये पोहोचवण्यासाठीची जी काही दळणवळणाचं जी काही जाळं त्या ठिकाणी विकसित झालेलं असतं आणि अंतर्गत भागातील माल बंदरात आणणे आणि तो निर्यात करणे यासाठी सुद्धा हे जाळं विकसित होत उपयोगी पडतं. वाहतुकीचं जाळं, मग ते रस्ते असतील, रेल्वे असतील, किंबहुना आज विमान वाहतूकसुद्धा त्याच्यामध्ये येईल. आणि या सर्वांच्यामुळं ह्या बंदरांचा विकास किंवा बंदरांच्या ठिकाणी नगराचा विकास किंवा नागरीकरण प्रक्रियेचा विकास किंवा नागरीकरणाला चालना या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत मित्रांनो. अशा प्रकारे आपण नागरीकरणाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये भौगोलिक घटक किंवा प्राकृतिक घटक यांचा अभ्यास या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. मित्रांनो आपण पुढच्या जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण पुढं पाहूया की यामध्ये आपण दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये ब म्हटलेला आहे औद्योगिक व व्यापारी घटक. याच्यामध्ये मित्रांनो खाणकाम, औद्योगिकरण, जंगल संपत्ती, दळणवळण, व्यापार हे जे घटक आहे हे घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये प्रत्येक घटक यातील प्रत्येक घटक हा नागरीकरणाला चालना देणारा घटक आहे. युरोपमधील औद्योगिक क्रांतीनंतर जगात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यामुळे नागरीकरणास मित्रांनो प्रेरणा मिळाली. किंबहुना अलीकडे नागरीकरणाची प्रक्रिया ही देशाच्या औद्योगिक प्रगतीवर व त्याला सहाय्यक असणाऱ्या घटकावर अवलंबून असल्याचे दिसते. म्हणून प्राकृतिक किंवा भौगोलिक घटकांच्या पेक्षा अलीकडच्या काळामध्ये नागरीकरणामध्ये औद्योगिक व व्यापारी घटकांचा वाटा हा महत्त्वाचा मानला जातो. औद्योगिकरण व नागरीकरण या प्रक्रिया मित्रांनो एकमेकांशी
अलीकडच्या काळामध्ये अत्यंत घनिष्ठ बनलेले आहेत. आणि म्हणून औद्योगिकीकरण किंवा औद्योगिक व व्यापारी घटक हा नागरीकरणास अत्यंत चालना देणारा घटक आहे. आणि यामध्ये मित्रांनो खाणकाम, औद्योगिकीकरण, जंगल संपत्ती, दळणवळण व व्यापार या घटकांचा समावेश होतो. यामधला पहिला जो घटक आहे खाणकाम, याविषयी आपण थोडीशी माहिती पाहू. विविध प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये कच्चा माल म्हणून मित्रांनो खनिजांची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी खनिजांचे साठे आढळतात तेथे खाणकाम व्यवसायाला सुरुवात होते. या प्रक्रियेमध्ये मजुरांची आवश्यकता असते. रोजंदारीच्या निमित्ताने अनेक लोक या व्यवसायासाठी एकत्र येऊ लागतात व तेथे वसाहत निर्माण होऊ लागते. अशा वसाहती मित्रांनो निर्माण झाल्या की त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यापारी लोक तेथे येतात, दळणवळण सुविधा निर्माण करतात किंवा दळणवळण सुविधा निर्माण होतात व तेथे अनेक नगरे किंवा शहरांची स्थापना होऊ लागते. आणि यातून आपल्याला नागरीकरणाला चालना मिळालेली पाहावयास मिळते. खनिज संपत्तीमध्ये लोह, मॅंगनीज, सोने इत्यादी खनिजे, कोळसा, पेट्रोलियम यांचा समावेश सुद्धा महत्त्वाच्या खनिजामध्ये होतो. यांचे जागतिक वितरण विषम प्रमाणात आढळते. दक्षिण आफ्रिका, कॅलिफोर्निया, अलास्का, ऑस्ट्रेलिया या प्रदेशामधून सोने व हिरे या मौल्यवान खनिजांचे उत्पादन घेऊन नशीब आजमावणारे अनेक लोक मित्रांनो आज त्या ठिकाणी एकत्रित आल्याने कालगुर्डी, कुलगार्डी, जोहन्सबर्ग, भारतातील मध्य प्रदेशातील पन्ना तसेच कोलार ही नगरे निर्माण झालेली आहेत. छोटा नागपूर पठारावर दगडी कोळसा, अशुद्ध लोखंड, अभ्रक, मॅंगनीज, तांबे इत्यादी खनिजे उत्पादनामुळे राणीगंज, झरिया, हजारीबाग नगरे, डाल्टनगंज, जमशेदपूर, आसनसोल ही नगरे मित्रांनो निर्माण झाली आहेत. इंग्लंड, फ्रान्स, उत्तर अमेरिकेमध्येही अशा क्षेत्रात अनेक नगरे निर्माण झालेली आहेत. खनिज तेल व तेल शुद्धीकरण व्यवसायामुळे अबादान, मीना अल अहमदी, दिग्बोई, अंकलेश्वर यासारखी ऑइल टाउन्स ही मित्रांनो निर्माण झालेली आहेत. या खाणकाम व्यवसाय किंवा खाणकामावर प्रगती करणारे किंवा ही जी काही शहरं आहेत किंवा नगरं आहेत यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आपण या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे. विविध खनिजांचे साठे जरी त्यांचं वितरण असमान असलं
तरी हे मित्रांनो साठे मर्यादित आहेत आणि मानवी हव्यास खूप मोठा आहे आणि त्यातून या खनिजांच्या साठ्यांचं अत्यंत अल्प काळातच हे साठे संपुष्टात येण्याची शक्यता असते। तर काही साठे मित्रांनो संपुष्टात आलेली आहेत आणि त्यामुळे मित्रांनो अशा परिसरामध्ये नगराचा नागरीकरण प्रक्रियेद्वारे झपाट्याने विकास होत गेला होत जातो तेवढ्याच गतीने मित्रांनो जेव्हा या ठिकाणी असणारी जी काही खनिज आहेत ही खनिज संपुष्टात येतात तेव्हा ही नगरे ही शहरे सुद्धा ऱ्हास पावतात असं चित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि ही नगरं किंवा ही शहरं उजाड बनतात भकास बनतात आणि अशा नगरांना शहरांना भूताटकीचे शहर किंवा नगर असंही म्हणतात। औद्योगिक व व्यापारी घटकामध्ये यानंतर खाणकाम नंतर औद्योगिकरण हा घटक महत्त्वपूर्ण आहे। औद्योगिकदृष्ट्या प्रगत भागामध्ये लोकसंख्या वाढत जाऊन नागरी विकास होतो लहान लहान व त्यावर अवलंबून असणारी मोठमोठी शहरे या भागात विकसित होतात। लोहपोलाद व त्याला पूरक असणारे इतर घटकामुळे जमशेदपूर बोकारो भिलई दुर्गापूर भद्रावती पिटसबर्ग डुलूत इरी चेलिया बिन्स्क मॅग्निटोर्स्क किव शिकागो या शहरांची निर्मिती झाली। काही शहरे ही व्यापारी केंद्रे म्हणून व औद्योगिक कारखान्यामुळे निर्माण होतात अशा मुंबई चेन्नई कलकत्ता बेंगलोर तसेच मित्रांनो जर्मनीतील रूर नदीच्या नदीखोऱ्यात उत्तर अमेरिकेतील पंचमहासराव भोवती व ॲप्लेशियन कोळसा उत्पादक पट्ट्यात अनेक नगरे व शहरांची निर्मिती झालेली आहे। कापड उद्योगामुळे भारतातील मुंबई अहमदाबाद नागपूर सोलापूर इचलकरंजी मालेगाव भिवंडी इंग्लंडमधील मँचेस्टर लँकशायर संयुक्त संस्थानातील बोस्टन ही शहरे मित्रांनो कापड गिरण्यांची प्रमुख केंद्रे बनली आहेत। एकमेकास पूरक व्यवसायामुळे बहुविध उद्योगधंदे स्थापन झाल्यामुळे न्यूयॉर्क लंडन मुंबई कलकत्ता टोकियो ही शहरे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत। ही औद्योगिकरणासंदर्भातील उदाहरणे आणि औद्योगिकरण हे मित्रांनो अलीकडच्या काळातील नागरीकरण प्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी घटक आहे हेही आपण यापूर्वी पाहिलेलं आहे आणि याच्याकडं आपण लक्ष देऊन अधिक अधिक या संदर्भातील माहिती पाहण्याची आवश्यकता आहे आणि भविष्यकाळातसुद्धा औद्योगिक व व्यापारी घटक हेच मित्रांनो नागरीकरणास पूरक असणारे घटक ठरणार आहे। यामध्ये औद्योगिक व व्यापारी घटकामध्ये जंगल संपत्ती याही घटकांचा समावेश केलेला आहे। आता या घटकाचा का समावेश केला असेल हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की काही प्रदेशातील जंगले ही आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची असल्याने या ठिकाणी याचा समावेश केलेला आहे आणि ती जी काही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी जी काही जंगलं आहेत यातून मिळणाऱ्या उत्पादनावर आधारित व्यवसाय किंवा लाकूड कटाई
कागदी लगदा, कागद, प्लायवूड, फर्निचर इत्यादी उद्योगांचा मित्रांनो विकास होतो आणि त्यामुळे जंगल परिसरात शहरांची प्रगती होते. बिहारमध्ये सिंगभूम, पालामाऊ, रांची, मध्य प्रदेशमध्ये नेपानगर, महाराष्ट्रामध्ये बल्लारपूर, युरोपमध्ये नॉर्वे, फिनलंड व स्वीडनमध्ये अशा प्रकारची शहरे उदयास आलेली आहेत आणि या ठिकाणीही आपल्याला नागरीकरण प्रक्रिया जलद गतीनं चाललेली पाहावयास मिळते. यानंतर मित्रांनो आपण अत्यंत महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे दळणवळण. आणि या दळणवळणासंदर्भात आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे यामध्ये अनेक साधनांचा सुविधांचा समावेश होतो. जसे की वाहतुकीचे चारही मार्ग किंवा चारही मोड्स आपण त्याला म्हणतो, मग रस्ते मार्ग असतील, रेल्वेचा मार्ग असेल, जलवाहतूक मार्ग असेल, विमान वाहतूक मार्ग असेल, या चारही वाहतुकीच्या मार्गांचा आणि याशिवाय मित्रांनो इतर जी काही संपर्क साधनं आहेत या संपर्क साधनांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. मग ते पूर्वीच्या काळी चालत आलेलं जे काही सामान्य संपर्क साधन पासून ते अगदी पोस्ट, टेलिफोन, फॅक्स आणि अलीकडच्या काळामधील जे काही स्मार्टफोन किंवा ज्याला आपण काय म्हणतो की माहिती तंत्रज्ञानाचं जे काही जाळं विकसित झालेलं आहे त्या माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्याच्या आधार किंवा अंतर्गत येणारे सगळे जे काही संपर्क साधनं आहेत या सर्व संपर्क साधनांचा समावेशसुद्धा दळणवळणामध्ये होतो. हे सर्व सांगण्याचं कारण एकच आहे मित्रांनो की या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी औद्योगिक व व्यापारी घटकांना चालना देणारे आहेत आणि औद्योगिक व व्यापारी घटकांना जेव्हा चालना मिळते तेव्हा निश्चितपणे त्या ठिकाणी असणारं जे काही नागरीकरण आहे या नागरीकरणाला सुद्धा चालना मिळते आणि मित्रांनो त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया घडून येते, ते म्हणजे नगरांचा विकास आणि नगरांची वाढ किंवा नगरांचा उदय. म्हणून दळणवळण हा सुद्धा मुद्दा जो आहे हा मुद्दा नागरीकरणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. औद्योगिकीकरण व व्यापारासाठी दळणवळण सुविधांची निश्चितपणे आवश्यकता आहे. यामध्ये कशाचा समावेश होतो या सर्व गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे ही सर्व दळणवळणाची साधनं मग ती अगदी सध्याचं असणार पोस्ट ऑफिसपासून ते सर्व जे काही आय टी क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करणारं जे काही उपग्रह असतील किंवा सॅटेलाइटमार्फत इंटरनेट सुविधा असतील ज्याच्यामध्ये फास्ट इंटरनेट सुविधा या सर्व सुविधांच्या अंतर्गत येणारे जे काही प्रकार आहेत, मग ते व्हॉट्सअप असतील, इंस्टाग्राम असतील, टेलिग्राम असतील, ट्विटर असेल किंवा यासारख्या अनेक गोष्टी असतील, ईमेल असेल, या सर्व गोष्टी ह्या जेव्हा सर्व एकत्रित येतात तेव्हा निश्चितपणे मित्रांनो त्या ठिकाणच्या औद्योगिकरणाला, व्यापारीकरणाला किंवा शहरास उपयुक्त असणाऱ्या किंवा वाढीस पूरक असणाऱ्या इतरही घटकांना, फक्त औद्योगिक व्यापारी नाही इतरही घटकांना, जसं आपला शैक्षणिक घटक असेल किंवा आपण मेडिकल सायन्स असेल किंवा मित्रांनो इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, आय टी क्षेत्र असेल, सर्वच क्षेत्रांना हे दळणवळण हे अत्यंत पूरक असतं आणि ह्या सर्व क्षेत्रांच्यामुळं काय होतं मित्रांनो की नागरीकरण जे आहे हे नागरीकरण झपाट्यानं वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी मग जसजशा सोयी सुविधा वाढतात तसतसं मित्रांनो त्या ठिकाणी नवीन शहरांची सुद्धा निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशा जी काही दळणवळण सुविधांचं जिथं केंद्रीकरण होतं, एकत्रीकरण होतं, त्या ठिकाणी मालाची चढउतार, वाहनांची दुरुस्ती
इंधन पुरवणे, वाहनास आवश्यक असणारी जी काही यंत्रसामग्री पुरवणे, त्याचबरोबर मित्रांनो व्यवसायात गुंतलेल्या लोकांची जी काही लोकांच्यामध्ये असणारी काही टेक्निशियन्स आहेत, टेक्निशियन इत्यादी अनेक गोष्टी आहेत. या अनेक गोष्टींच्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं की दळणवळण साधनांचा फक्त एकत्रीकरण होतं असं नाही आहे, तर त्याचा विकासही होतो. आणि यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी लोकसंख्या वाढते, मग प्रवासी लोकांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढते. आणि अशा ठिकाणी मग मित्रांनो उपग्रहे, धर्मशाळा, लॉजेस इत्यादीमुळे नागरीकरणांची आणि शहरीकरणांची स्थापना झाली आपल्याला पाहायला मिळते. हिमालयाच्या पायथ्याजवळ डेहराडून, पठाणकोट, लेह, जम्मू, वाळवंटातील टिंबकटू, संयुक्त संस्थानातील जे काही सरोवराच्या काठी असणारं शिकागो, डुलूत, बफेलो, व्यापारी सागरी वाहतूक मार्गावर स्वेज, जिब्राल्टर, पनामा, केप ऑफ गुड होप, सिंगापूर, नद्यांच्या मुखावर सेंट लुईस, रॉटरडॅम, बॉन, कलकत्ता, पाटणा, अलाहाबाद, रंगून, मंडाले, रेल्वे मार्गावरील पुणे, मनमाड, भुसावळ, मिरज, इटारसी, रतलाम, मुगलसराय, नागपूर. 2 किंवा अधिक व्यापारी मार्गावर आग्रा, नागपूर, राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेंगलोर, उत्तर अमेरिकेतील सेंट लुईस, कान्सास, शिकागो, युरोपमधील पॅरिस, बर्लिन, हाँगकाँग, सिंगापूर ही शहरे वाहतूक मार्गामुळे मित्रांनो उदयास आली आहेत. नागरीकरणाच्या घटकामध्ये औद्योगिक व व्यापारी घटकातील शेवटचा जो घटक आहे याला आपण व्यापार म्हणतो. नागरीकरण होण्यास नागरीकरणाप्रमाणेच किंबहुना तितकेच तुल्यबळ स्थान व्यापार या घटकास मित्रांनो दिली जाते. कारण औद्योगिकरणातून तयार झालेला जो माल आहे तो माल बाजारपेठेत पोहोचवणं, किरकोळ व्यापाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवणं, या सर्व प्रक्रिया किंवा या सर्व गोष्टी व्यापार यामध्ये येतात. आणि या गोष्टी जर झाल्या नाही आहेत तर व्यापाराला काहीही अर्थ राहत नाही. म्हणून व्यापार हा जो मुद्दा आहे हा आपल्याला औद्योगिकरणाप्रमाणेच अत्यंत प्रभावी असा मुद्दा आहे आणि तो नागरीकरणास काय करतो, चालना देतो. पहा तेव्हा याही मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे, परंतु या ठिकाणी वेळ आपली संपलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण मित्रांनो थांबूया. धन्यवाद.